महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इन्होंने धनगर आरक्षण पर हाल ही में एक घोषणा की थी। उन्होंने धनगर समाज के आदिवासियों की सहूलत दी जाएगी, ऐसा कहा था। मुख्यमंत्री के इसी घोषणा का आदिवासी समाज ने कड़ा विरोध किया है। गुरुवार को अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद की ओर से शहर के संविधान चौक पर धरने आंदोलन एवं पथनाट्य किया गया। इस आंदोलन में परिषद की ओर से सभी आदिवासी मंत्री एवं विधायकों का निषेध किया गया। अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद तर्फे नागपुर विभाग तर्फे आज इथे एक पथनाट्य आणि एक आंदोलन स्वरूपाचे एक ते उभारलेले आहे। आणि त्यानंतर कारण की आदिवासी समाजामध्ये इतके आज इशू विषय घडलेले आहेत, त्यानंतर धनगरांना आज इथे आपल्या आमच्या आदिवासींच्या सवलती आणि आरक्षणाच्या गोष्टी आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहे। आणि तेव्हा आमचे माननीय आदिवासी विकास मंत्री तिथे उपस्थित होते, पण एक शब्दही ते बोलू नाही शकले। का बरं आम्ही आदिवासी समाजाला एक जगायचा हक्क नाही आहे का? त्यामुळे आज आम्ही असं पथनाट्य इथे स्थापन एक तयार केलेलं आहे की यांनी एक संदेश गेला पाहिजे की आमचे आदिवासी आमदार खासदार तसेच जनजाती आयोग त्यानंतर विकास मंत्री मंत्री आणि राज्यमंत्री हे आज जागे झाले पाहिजे। त्यामुळे आज आम्ही युवक आज जागृत झाले आहोत आणि आमच्या प्रतिनिधीला हे सांगायला तयार झालेलो आहोत की आम्ही आज युवक तयार झालेलो आहोत आणि येणाऱ्या विधानसभेत आम्ही आमच्या आदिवासी विकास युवा परिषदा सदेच्या वेगळा पॅनल उभा करू हे आम्ही इथे जाहीर करतो। आणि असेच आमचे आदिवासी मंत्री आणि आमदार खासदार झोपलेले राहतील तर एक दिवस आम्ही विधानसभेत आदिवासीच्या युवाच्या पॅनल उभा करून आम्ही ते त्याच्यावर जिंकूनसुद्धा दाखवू हे आम्ही आज इथे निषेध करतो। या